सर्वप्रथम कावकेर आणि अमूल एग्रेट परिवारातर्फे सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार। तर दसरा ऑफर आपली चालू होणार आहे, तर घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत आपली ही ऑफर चालू असणार आहे। तर ऑफर एक साधारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा अपडेट देणार आहे, कारण अजून कंपनीचा मेल आला नाही मला। कंपनीचा मेल आल्यावरती मी नेक्स्ट जो व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफरमध्ये काय काय आहे त्याची टोटल डिटेल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मागच्या दसऱ्याला आपलं मॅन पॉवर कमी पडलं होतं, ऑर्डर जास्त होता, मशीन कमी होत्या, तर आपण या दसऱ्याला भरपूर असा स्टॉक करून ठेवले, निदान 2-2 हजार मशीन आपल्या स्टॉकमध्ये रेडी असतील। तर ज्या कोणी शेतकरी बांधवांना मशीन घ्यायचं असेल तर त्यांनी जर त्यांना दसऱ्यात जर बसवण्याचं टार्गेट असेल तर त्यांनी अगोदर मशीन बुकिंग करून टाका, कारण दसऱ्याच्या दिवशी भरपूर अशी धावपळ राहते। भरपूर शेतकरी येतात दसऱ्या टायमिंगला की आम्हाला अर्जंट मशीन बसवं, पण त्यावेळेस शक्य होत नाही। त्यासाठी दसऱ्याला ज्यांना कोणाला दसऱ्याच्या दिवशी मशीन बसवायचं असेल तर त्या दिवशी ती मशीन अगोदर बुक करणे गरजेचं आहे। आपण भरपूर प्रकारच्या मशीन आज स्टॉकमध्ये रेडी करून ठेवलेल्या आहे, तर त्याला तुम्हाला प्रत्येक मशीनची त्याच्यामध्ये 150 LPM पण प्रमाण भरपूर आहे, 250 LPM पण मशीनचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यानंतर 450 LPM मशीन पण आपण भरपूर अशा स्टॉकमध्ये रेडी करून ठेवलेलं आहे। तर बकेट पण बकेट जर बघित तुम्ही ट्रान्सफॉर्ममध्ये पण भरपूर बकेट रेडी आहे, पण बकेट आहे म्हणजे पारदर्शक बकेट आहे जी टोटली, ती पण 25 लिटरमध्ये। तर ही मशीनवरती देत नाही आपण, ही मशीन याची कॉस्ट बाकीच्या स्टील बकेटपेक्षा महाग आहे, आणि टिकायला पण 1 इयर्स गॅरंटी दी, पण टिकायला कधी पण स्टील चांगली असते, त्याच्यामुळं आपण ट्रान्सफॉर्म बकेट घ्यायचा असा फोर्स नाही करत जास्त कस्टमरला। जे कस्टमर मागत आहेत त्यांच्यासाठी तर आपण फक्त ट्रान्सफॉर्म देतोय बकेट। त्याच्यानंतर 25 लिटरची बकेट आहे, 30 लिटरची पण बकेट आपल्याकडे अवेलेबल आहे, आणि 20 लिटरची पण बकेट आपल्याकडे अवेलेबल आहे। तो कधी मटेरियल मॅलास्टिकचा वापरला जातो बकेटला, त्याच्यानंतर कुला पण मॅलास्टिकचा आहे म्हणजे 240 cc म्हणजे आपण वापरू म्हणजे तुम्हाला माहिती देणार आहे। तर आपलं स्टार्टिंग 150 LPM मशीन आहे, 150 LPM जर बघायला गेलं तुम्ही तर 150 LPM पंप येतो इंडियन ऑइल सेक्शन मध्ये, म्हणजे ऑइल वरचा पंप वापरला जातो। आपल्याकडे ड्राय पंप वापरले जात नाही, म्हणजे मोनोब्लॉक वगैरे पंप आपण वापरत नाही। पहिल्यापासून आपण क्वालिटीवर जास्त फोकस केलेला आहे आणि तेच कंटिन्यू। 150 LPM पंप येतो, त्याला 1 HP मोटर येते, साधारण 7.5 इंजिन येतं, 22 नंबरचा STP येतो। आपण कोणत्याही मशीनवरती 1/2 HP मशीन मोटर बसवत नाही, टोटली असा सेट अँड डायरेक्ट पॉवर कोटिंग मध्ये बनवलेलं आहे। त्याच्यानंतर ब्रॅकेटचं डिझाईन आहे ते म्हणजे तुम्ही इंजिन पण वापरू शकता, त्याला STP पण बसू शकता, आता नाही घेतलं तर भविष्यात सुद्धा तुम्ही बसू शकता। त्याच्यानंतर हे 150 LPM मशीन, त्याच्यावर 20-25 लिटरची बकेट कोणती पण तुम्हाला भेटून जाते। त्याच्यानंतर फिटिंग वगैरे सगळं प्रॉपर घरी आल्यानंतर फिटिंग करून दिली जाते। 225 LPM मशीन येतं, त्याला पण 225 LPM इंडियन सेक्शनचा पंप आहे, त्याला पण ऑइल सेक्शन येतं। त्याच्यानंतर 1 HP मोटर येते, 22 नंबर A1 STP येतो, 7.5 इंजिन येतं, म्हणजे सेम सगळा सेटअप मशीन कोणतंही असू द्या पण इंजिन STP एकच राहतो, 7.5 इंजिन 22 नंबरचं STP। टोटल ॲक्सरीज बकेट वगैरे सेम येतं। त्याच्यानंतर सगळ्यात बेस्ट मॉडेल असेल ते 250 LPM मशीन आहे, ते मशीनला पण 1 HP मोटर येते, 250 LPM इंडियन ऑइल सेक्शनमध्ये पंप येतो। तुम्ही म्हणता 225 आणि 250 मध्ये फरक काय, 250 मध्ये आवाज पण कमी असतो मशीनला, त्याच्यानंतर डबल फिल्टर येतो मशीनला, त्याचप्रमाणे इंजिन STP बसवण्याची सोय येते, म्हणजे एकदम सायलेंट चालणारं मशीन व कमी मेंटेनन्स असणारं मशीन, म्हणजे 250 LPM मशीन आहे। त्याच्यावरती तुम्ही पाईपलाईन फिटिंग पण करू शकता, कुणी काळा पाईप पण मागतो म्हणजे व्हॅक्युम पाईप तो पण भेटतो आपल्याला। त्याच्यानंतर बकेट पण 25 लिटरमध्ये 20 लिटरमध्ये आपल्याला भेटून जाते। सध्याचं लोकेशन आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मंचर या ठिकाणी। तर आपण गेले 10-12 वर्ष इथं शेतकऱ्यांशी आपला संबंध आहे, तर म्हणजे आपण शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे, तर आपण असं एक नाव कमवलेलं आहे इथं का आज पण शेतकरी इथं येत आहेत, तर ते जिथे समोरच्या ज्या शेतकऱ्यांना पण मशीन घ्यायचं असेल तर ते या विश्वासाने पाठवतात की तू इथं जा, तुझ्या रेट बाबतीत फसवणूक नाही होणार, म्हणजे पैशा बाबतीत फसवणूक नाही होणार, त्याचनंतर क्वालिटीच्या बाबतीत पण फसवणूक नाही होणार। म्हणजे आपण गेले 12-13 वर्ष इथं, म्हणजे मी स्वतः सेवेमध्ये शेतकऱ्यांच्या, त्याच्या अगोदर आमचे बंधू पण इथं काम करत होते, त्याच्यानंतर मी आलो इथं। तर आपण असं एक नाव कमवलेलं आहे इथं की शेतकरी सांगतात तू इथं जाईल, इथं तुझी मटेरियल बाबतीत फसवणार आणि क्वालिटीच्या बाबतीत पण।
हे तीच परंपरा आपण जपलेली. त्याच्यानंतर मशीनचं जर कलर बघितलं तुम्ही, त्या कलरमध्ये कुफ्टी एक कलर भेटतो, ब्ल्यू कलर भेटतो, रेड कलर भेटतो. तुम्ही कलर सुद्धा तुमच्या पद्धतीने चॉईस करून घेऊ शकता. त्याचप्रमाणे त्याच्यानंतरचं नेक्स्ट जे मॉडेल आहे ते 450 एलपीएमचं मशीन येतं. 450 एलपीएम मध्ये आपण साधारण 20 ते 25 गाया काढू शकतो. तर 450 एलपीएम 1 HP मोटर, 7.5 इंजिन, 22 नंबरची STP, टोटल ऍक्सेसरीज 30 राहती. याच्यावर तुम्ही डबल बकेट वापरू शकता. साधारण डबल पॉवर सिंगल बकेट घेतली ते 10 ते 15 गाय काढू शकतो. म्हणजे ज्यांचा टार्गेट जास्त असेल, नंतर गाय वाढवायचं असेल, ते डबल पॉवर सिंगल बकेट पण घेतात. तर त्यांच्यासाठी पण मशीन आपल्याकडे भरपूर स्टॉकमध्ये अवेलेबल आहे. तर आपल्याकडे इंटरलॉकमध्ये मॅट पण आहे. म्हणजे मॅट 6.5x4 मॅट आहे ती. आपली ओरिजिनल नैसर्गिक रबर पासून बनवली जाते ती. ती या पद्धतीने बनवलेली, कारण म्हणजे आपली गाय म्हैस वगैरे काही असू द्या, त्याच्यावर बसल्यानंतर तिला आरामदायकच म्हणजे फील झालं पाहिजे अशा या दृष्टीने आपण. तर वासरास दूध पाजण्यासाठी आपल्याकडे 2.5 लिटर मध्ये दूध बॉटल पण येते. तर याची किंमत 250 रुपये, म्हणजे मार्केटमध्ये याची किंमत आहे 350 रुपये. आपल्याकडे फक्त कंपनी असतं, कंपनी प्राईस आहे डायरेक्ट 250 रुपयात तुम्हाला होम डिलिव्हरी होऊन देते. तुम्ही अमेझॉनवर ती पण मागू शकता, फ्लिपकार्टवरती पण ही बॉटल मागू शकता. त्याचनंतर जे शेतकरी समजा आमचे मशीन वापरतायत, त्यांच्यासाठी जर समजा किरकोळ स्पेअर पार्ट त्यांना लागत असेल, तर ते मशीन सर्व स्पेअर पार्ट हे अमेझॉन, फ्लिपकार्ट म्हणजे ऑनलाईन पण बोलावता येऊ शकते तुम्हाला. म्हणजे तुम्ही परचेस करू शकता ऑनलाईन. त्याचप्रमाणे आपण मशीनवरती जे इंजिन बसवतो ते टोटली 4 स्ट्रोकमध्ये बसवलं जातं. त्याच्यावरती ते लेडीज वगैरे घरातला कोणताही व्यक्ती, छोटा मुलगा जरी असेल तो पण ऑपरेटिंग करू शकतो. असं इंजिन आपण डेव्हलप केलं आहे आणि तेच मिल्किंग मशीनवरती यूज केलं जातं. त्याच्यानंतर जे इंजिन आहे ते 4 स्ट्रोकमध्ये म्हटल्यावर ऑइल सेपरेट येतं, पेट्रोल सेपरेट. पेट्रोलची टाकी वेगळी, त्याचं ऑइलचे सेक्शन वेगळे. इंजिनची क्वालिटी पडली जाते, म्हणजे भविष्यात तुमच्या डोक्याला त्रास नको, माझ्या पण नको. त्याच्यानंतर जो STP वापरला जातो तो पण 22 नंबरचा A1 STP वापरला जातो. म्हणजे जे मटेरियल आपण आजपर्यंत जी 20 वर्षाची परंपरा आहे त्याचनुसार आपण मटेरियल मशीनवरती यूज करतोय. म्हणजे लोकल मशीन आपण बनवत नाही आणि वापरत पण नाही. त्याचप्रमाणे STP चा जो पाईप वापरला जातो प्रेशरसाठी, तो सुद्धा आपण फाईलर मध्येच वापरला जातो. प्लस गन वगैरे टोटली सेटअप हा हेवी मटेरियल पासून बनवलेला आहे. म्हणजे एकदा मशीन घेतल्यानंतर भविष्यात त्याला मेंटेनन्स कमी आला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण मशीन बनवतोय. ही 20 वर्षाची परंपरा आपण आज टिकवलेली. तर भरपूर असे कॉल येत आहे आणि कॉल आल्यानंतर काही शेतकऱ्यांना रिप्लाय पण मी जाते, त्याबद्दल समजतो. पण ज्यावेळेस तुमचा कॉल येतोय त्यावेळेस फोकस हे पैशावर न करता क्वालिटीवर केलं पाहिजे. म्हणजे माझं प्रत्येक ग्राहकाला विनंती आहे की तुम्ही जे मटेरियल घेताय, समजा आता भविष्यामध्ये म्हणजे तुम्ही 2 रुपयाचा जर विचार केला, कुणी घर घालून सत्यनारायण करत नाही, तर कधी पण तुम्ही क्वालिटीचा विचार करा. म्हणजे 2 रुपयाने महाग असलं म्हणजे त्या पद्धतीनं ते मटेरियल वापरलं जातं. धन्यवाद.